नमस्कार दोस्तों, नए और टेक्निकल अपडेट्स पाने के लिए हमारे चैनल इवोल्यूशन हब को सब्सक्राइब ज़रूर कीजिए और साथ ही साथ बेल आइकन को दबाना मत भूलिएगा। नमस्कार मित्रांनो, 13 मे 2018 रोजी झालेल्या MPSC संयुक्त पूर्व परीक्षेच्या कटऑफच्या अंदाजबद्दल आज आपण बोलणार आहोत। तर बघा मित्रांनो, रविवारी झालेल्या ह्या परीक्षेत खूप ट्रिकी प्रश्न विचारले गेले होते, म्हणून विद्यार्थ्यांना हा पेपर थोडासा अवघड गेल्यासारखा वाटतो आहे। सगळ्याच महाराष्ट्रातील मुलांची ही कंप्लेंट होती की गेल्या दोन वर्षांमधील सगळ्यात अवघड पेपर हा आला होता। तर आपण जर व्यवस्थित पाहिलं तर हा पेपर अवघड नसून ट्रिकी होता, म्हणजे त्यातले काही सेक्शन्स जसे मॅथ्स, रिजनिंग, सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे थोडेसे टफ होते ॲज कम्पेअर विथ लास्ट इयर्स, आणि इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडी हे कठीण नव्हते पण ट्रिकी प्रश्न होते। तर त्या अनुषंगाने थोडासा अवघड हा पेपर गेलेला आहे मुलांना। आता आपण कट ऑफबद्दल डिस्कस करू। सर्वप्रथम कट ऑफ आपण ASA बघणार आहोत। ASO कट ऑफ असणारे ओपनसाठी मेल 50 ते 55 आणि फिमेल 45 ते 48, तसंच OBC 48 ते 54 मेल आणि फिमेलचा 42 ते 46, अदर सर्व कॅटेगरीजसाठी मेल 2 ते 4 मार्क्स लेस आणि फिमेल 2 ते 5 मार्क्स लेस असा हा अपेक्षित कट ऑफ ASO असणार आहे। त्यानंतर STI कट ऑफ असेल ओपन मेल 52 ते 56 आणि ओपन फिमेल 46 ते 50, OBC 50 ते 55 मेल आणि फिमेलचा 44 ते 48, अदर सर्व कॅटेगरीजसाठी 2 ते 4 मार्क्स मेलसाठी लेस आणि फिमेलसाठी 2 ते 5 मार्क्स लेस असा हा अपेक्षित कट ऑफ असेल। त्यानंतरचा कट ऑफ आहे PSI PSI कट ऑफ ओपन मेलसाठी असेल 42 ते 46 दरम्यान आणि फिमेलसाठी असेल 34 ते 36 दरम्यान, OBC मेल 42 ते 44 आणि फिमेल 32 ते 34, अदर कॅटेगरीसाठी मेल 2 ते 4 मार्क्स लेस आणि फिमेल 2 ते 5 मार्क्स लेस असा हा अपेक्षित कट ऑफ असणार आहे।